ब्रेक नंतर स्वागत. आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे श्री रामनवमी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्तानं भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. माझा वनवास संपला आणि लवकरच राज्याभिषेक होणार असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. आपल्या पिता दशरथाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी 14 वर्षाचा वनवास त्यांनी भोगला. त्या रामाचं जीवन चरित्र समोर असताना आपल्या पित्याला शब्द दिलेला पूर्ण करण्यासाठी राजकारणात आणि समाजकारणात वनवास भोगायची तयारी सुद्धा आपण ठेवावी लागते आणि तो वनवास भोगून मी आता परत आलेली आहे. आणि वनवासानंतर राज्याभिषेक असते, त्यामुळे आता तुम्हा सर्वांचा राज्याभिषेक होणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.